म्हाडा पेपर फुटीतील काही आरोपी पकडल्यानंतर दोन एजंट्स दरम्यान झालेलं संभाषण सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. पाहूयात या दोन एजंट्स दरम्यान नेमकं काय बोलणं झालं ते. तुम्ही दिलेली माहिती खरी ठरली म्हटलं. हा पकडले का? पकडले पकडले. कुठं कुठं? ते नाही सांगता येणार आता. ओके थँक्यू सर. हो हो सगळे पकडले. खूप खूप आभार. पण माझं नाव गुपी ठेवा. काळजी करू नका. तुमची रेकॉर्डिंग तुमचे नाव कोणाला सांगितले नाही. आणि कुठेही पाठवू नका. त्या वाटल्या डिलीट करा किंवा तुमच्याकडे ठेवा. ठीक आहे ठीक आहे. थोडं सावकाश राहा. काही राहिलं तर कळवा मला. हो सर, माझ्या मुलींची चप्पल मला, कारण आमचा जीवच घेतील ते. हे मी तेच म्हणतो, लक्षात ठेवा. तुम्हाला काही वाटलं तर आम्हाला संपर्क करा. हो कॅश सहित पकडले का सर? हे पकडले, परीक्षा रद्दही झाली. म्हाडाची? हो. ओके थँक्यू सर. हो हो सर माझी खूप इच्छा होती, कारण मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यापैकी मी एक विद्यार्थी आहे. अभिनंदन तुमचं. आणि सावकाश काळजी घ्या, काही राहिलं तर कळवा. बस ओके सर. घाबरायचं काही कारण नाही. हा हो सर. हो सर ओके थँक्यू सर. पुढची बातमी आता आपण पाहणार आहोत. धुळ्यामध्ये एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची ही बातमी आहे. या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. या कर्मचाऱ्याचा मृतदेह एसटी आगारात आणला गेलेला आहे. संतप्त कर्मचारी आणि नातेवाईकांनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे. आगार व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील केली गेलेली आहे. तब्बल 39 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. काय निर्णय लागतो, जसे जसे दिवस येत आहे तसे तसे त्यांचा जीव धोक्यामध्ये होता. जसं काय होईल काही नाही माझा आता पुढे, कसं काय मी एवढं काय करायचं, कसा दिवस उगवला काही त्यांना, काय सगळ्या चाचण्या झालेल्या, तर काहीच आजार नाही त्यांना, एक नाही काहीच नाही. कोणता बीपीची गोळी सुद्धा नाही होती माझ्या माणसाला. घरातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. दीपक बोरसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. दीपक, एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे हृदयविकाराच्या झटक्यानं आणि आता संतप्त कर्मचारी आणि नातेवाईक आंदोलन करताना दिसत आहेत. दीपक काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, अतिशय दुर्दैवी घटना आहे, कारण की गेल्या 39 दिवसांपासून धुळे बस आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शासनात विलिनीकरण करा ही प्रमुख मागणीसह हे आंदोलन सुरू होतं आणि 39 दिवसांपासून हे आंदोलन चालू आहे. मात्र आज याच ठिकाणी धुळ्यातल्या एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे. संजय सोनवणे असं त्यांचं नाव आहे आणि संजय सोनवणे गेल्या 39 दिवसांपासून या आंदोलनात सहभागी होते. दुखवटा आंदोलन या ठिकाणी सुरू होतं आणि नेमकं आज या ठिकाणी आंदोलनाच्या दरम्यान, म्हणजे ते घरी जाऊन आले आणि घरी त्या ठिकाणी ज्या बातम्या सुरू होत्या आंदोलनाच्या, जे काही सहभागी कर्मचारी आहेत त्यांच्यावर मेस्मा कायदा लावण्यासंदर्भात, आणि ते पाहत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि हा झटका आल्यानंतर तातडीने त्यांच्या नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांना धुळ्यातल्या शासकीय रुग्णालयात त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात त्या ठिकाणी दाखल करत असताना त्यांचा हृदयविकाराच्या झटकाने तीव्र झटका त्यांना आला आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर जे त्यांचे काही कुटुंबीय आहेत, नातेवाईक आहेत आणि संतप्त एसटी कर्मचारी आहेत, यांनी त्यांचा तो मृतदेह हा धुळ्यातला शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून थेट विभागीय एसटीचं जे कार्यालय त्या ठिकाणी आणला, डीसी ऑफिसमध्ये या ठिकाणी आणला आणि या ठिकाणी मृतदेह आणल्यानंतर सर्व एसटी कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी जाब विचारला. या मृत्यूला जो सर्वस्वी जबाबदार, एसटी विभाग जबाबदार आहे, राज्याचे परिवहन मंत्री जबाबदार आहे आणि या ठिकाणी जे काही दोषी अधिकारी आहेत जे सातत्याने त्यांना फोन करत होते, सोबतच आगार व्यवस्थापकांवर देखील गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी संतप्त कर्मचारी आणि नातेवाईकांनी देखील केलेली आहे. दीपक धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल.